संपूर्ण राज्यामध्ये गेल्या सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा 28 जानेवारीपासून शाळा सुरू होतील अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढलेले आहेत आणि याच्या पूर्वतयारी म्हणून शिक्षकांच्या कोरोना अहवाल तपासण्या सुरू झालेल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासण्या ह्या सुरू झालेल्या आहेत. आता एक मोठी बातमी याच्या अनुषंगाने आपल्या पुढे येते की बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील एका खाजगी शाळेतील तब्बल एकाच विद्यालयामधील 22 शिक्षक जे आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे आणि आता उद्यापासून शाळा सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल 22 शिक्षक पॉझिटिव्ह आलेले असून 113 शिक्षकांचा अहवाल अद्याप त्या विद्यालयातील येणे बाकी आहे. या शाळेच्या पटसंख्येच्या बाबतीत विचार केला तर 5500च्या वरती या शाळेची पटसंख्या असल्याने आता पालकासह विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे.